मागील 4 दिवसांपासून उष्म्यात वाढ झाल्यानंतर सांगलीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय. वाळवा, शिराळा, पलूस, कवठेभंकाळ, तासगाव तालुक्यातील अनेक गावात जोराच्या पावसाने हजेरी लावली आहे. सायंकाळी सांगली शहरात मुसळधार पाऊस झालाय. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे आठवडा बाजारात विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे. उष्म्यात वाढ झाल्यानंतर जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला. जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्टच्या सुरुवातीला मुसळधार बरसणारा पाऊस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून गायब आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या कामांना गती आली होती. मात्र गेल्या 4 दिवसांपासून उष्मा वाढला होता. ढगाळ वातावरणही राहिलं, मात्र पावसाने हुलकावणी दिली. शनिवारी जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस झालाय. वाळवा, शिराळा, पलूस, कवठेभंकाळ, जत आणि मिरज तालुक्यात चांगला पाऊस झाला. सांगली शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होतं. सायंकाळी 6 वाजल्यापासून जोराच्या पावसाला सुरुवात झाली. शनिवारी आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत गर्दी होती. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे विक्रेत्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. सुमारे तासभर पाऊस सुरूच राहिला, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र आहे. राज्यात 21 सप्टेंबरपासून परतीचा पाऊस सुरू होईल, तो ऑक्टोबरपर्यंत मुक्कामी राहील असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.